नमस्कार, मी रेखा बागराव, रेखाज रेसिपीजमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी ते तुम्हाला करून दाखवणार आहे तूप कशा पद्धतीने मी तयार करते बघा. आपण सगळेजण तूप तयार करतोच, पण तयार केलेलं तूप नंतर भांडी घासताना आपण बघतो किती त्रास होतो तो. तर इथे तूप करताना अजिबात बेरी तयार होणार नाही, किंवा थोडीच अगदी बेरी तयार होणार आहे. चला तर मग कशा पद्धतीने मी तूप तयार करते ते पाहूया. सर्वप्रथम इथे मी हे लोणी काढून घेतलेलं आहे. आपण जेव्हा दुधाची साई काढतो तेव्हा ती फ्रीजमध्ये नाही ठेवायची. दूध काढल्यानंतर साई आपण काढून बरणी तशीच बाहेर ठेवायची आहे. हे 8-10 दिवसाचं लोणी आहे. आता दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे लोणी केले तयार ते टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता हे तूप लोणी पहिले धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुतल्यानंतर तूप आपलं छान होतं. आपण जर रवीखाली तूप काढलं तर ते अजूनच छान लगे, परंतु आपल्याकडे आता वेळ तेवढा नसतो आणि आपण पटकन मिक्सरला तूप काढून घेतो. अशाच पद्धतीने हे मिक्सरला तूप काढून घेतलेलं आहे लोणी. आता हे पाणी काढून टाकायचं आहे. बघा, पाणी काढून झालं, एकदा धुतलं आहे मी आणि आता परत पाणी टाकून धुवून घ्यायचं आहे.
परत पहिल्यासारखं असे तूप धुवून घ्यायचं आहे लोणी. बघा अशा पद्धतीने परत एकदा लोणी धुवून घेतलं आहे. आता हे पाणी काढून टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपलं लोणी धुवून झालेलं आहे. आता हे तूप जे तयार जे लोणी तयार झालं आहे ते आता गॅसवर ठेवायचं आहे. गॅस आता चालू करायचा आहे. सर्वप्रथम गॅस फुलच ठेवायचा आहे. बघा आपलं तूप आता हे होत चाललं आहे. सर्वप्रथम गॅस फास्टच ठेवायचा आहे. आपण जेव्हा तूप करतो तेव्हा गॅस कमी करून आपण दुसरी कामं करत असो, पण तसं न करता जेव्हा आपण तूप कढवतो तेव्हा तिथेच थोडं उभं राहून हे तूप आपल्याला करून घ्यायचं आहे. ही रेसिपी मी अगोदर व्हिडिओ याचा टाकलेला आहे, तो नक्कीच बघा.
आपलं अशा पद्धतीने तूप तयार होतं आहे. जोपर्यंत पूर्ण विरघळत नाही तोपर्यंत काही करायचं नाही, तसंच ठेवून द्यायचं आहे. थोडं वरती यायला लागलं की लोणी हलवायचं असं. हे बघा, थोडंसं विरघळायचं बाकी आहे अजून. आता कालती अशीच ठेवायची आहे, म्हणजे आपलं तूप उतरू जात नाही आणि गॅस कमी करायचा आहे. मध्यम आचेवरतीच हे करून घ्यायचं आहे. हलवायचं म्हणजे आपलं लोणी किंवा तूप उतरू जाणार नाही. जेव्हा आपण तूप तयार करतो ते तयार केल्यानंतर खूप अशी बेरी तयार होते आणि ती घासायलासुद्धा आपल्याला त्रास होतो म्हणून, आणि आपलं तूपसुद्धा खूप वाया जातं त्याच्यामध्ये. म्हणून जरी अशा पद्धतीने तूप आपण तयार केलं तर तूपसुद्धा जास्त निघतं आणि भांडी घासताना आपल्याला त्रास होत नाही. कोणती गोष्ट आपल्याला चांगली पाहिजे असेल तर त्याला वेळ द्यावा लागतो. ते थोडंसं चांगलं तो आपण कुठलीही गोष्ट पटकन जर आपल्याला पाहिजे असेल तर ती मिळत नाही. जेव्हा आपण त्याच्यासाठी खूप त्रास करतो आणि ती गोष्ट चांगली झाली की आपल्याला समाधान देखील मिळतं, म्हणून शॉर्टकट कधीच घ्यायचं नाही. शॉर्टकटमध्ये वेळ आपल्याला कमी लागतो पण त्याचे परिणाम नंतर आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने तूप आपल्याला हलवायचं आहे. बघा, आता आपलं हे तूप ओतू जाणार नाही. जो फेस होता तो खाली बसलेला आहे. आता
थोडंसं की असं तर फुल केलं तरी चालेल. जेव्हा आपल्याला वेळ असेल तेव्हाच तो कडवायला ठेवायचा आहे, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला वेळ देता येतो. गॅस बारीक करायचे आता. म्हणजे खाली लागणार नाही आपलं तूप. आपलं आता तूप तयार होत आहे बघा, तूप सुटायला लागलं आता. Thank you.
20 मिनिटं झाले आहेत आपलं तूप गॅसवर ठेवलेलं. तूप सुटत चाललं आहे आता छानपैकी. दोन ते तीन मिनिटांमध्ये आपलं तूप आता तयार होईल. सतत हळत राहिल्यामुळे हे अजिबात खरी लागत नाही. किती जरी कढई पातळ असली किंवा भांडं पातळ असलं तरी अशा पद्धतीने हलवत राहिलं तर जेवढं आपलं लोणी आहे तेवढंच तूप निघतं आणि बेरी एखाद चमचा निघते साधारण. गॅस एकदम बारीक करायचे आता. अजिबात बेरी आपली तयार झालेली नाही याच्यामध्ये, पूर्णपणे तूपच आहे. कडेच असं काढून घ्यायचं आहे म्हणजे ती बेरी असते ती. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी. थोडंसं पाणी टाकायचं आहे, पाण्याचं शितळ्याच्यावरती मारायचं आहे. हे आपलं तूप करपत नाही आणि तूप असं रवाळ होतं एकदम. बघा बिलकुल अशी बेरी नाही याच्यामध्ये, थोडीसुद्धा नाही आहे. त्यानंतर परत एकदा पाणी टाकायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे. अजून एकदा पाणी टाकायचं थोडंसं. आणि गॅस बंद करायचा आता थोडंसं झाल्यानंतर. बिलकुल आपली बेरी नाही याच्यात बघा, अजिबात खालीसुद्धा लागलं नाही. आता गॅस बंद करायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे मीठ. थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि गॅस बंद करायचा. थोडंसं हलवायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही. आपलं तूप आता तयार झालं आहे. एक चमचासुद्धा आपली बेरी निघणार नाही ते बघा.
थोडं थंड झाल्यानंतर आपण गाळून घेऊया. तू जेव्हा तुपाचं भांडं घासायचं तेव्हा त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, म्हणजे जे आपलं थोडंसं असेल काय ते निघून जातं, घासायला जास्त त्रास होत नाही भांडे. पण जेव्हा आपण तूप करतो तेव्हा तूप गाळून झाल्यानंतर ती कढई आपल्याला घासायला खूप कंटाळा येतो. अशा पद्धतीने जर तुम्ही तूप तयार केलं तर आपली बेरीसुद्धा निघणार नाही आणि आपले भांडीसुद्धा पटकन घासून होतील आणि विशेष म्हणजे तूपसुद्धा आपलं जास्त निघेल. बघा इथे मी हलवून दाखवते तुम्हाला, बेरी अजिबात त्याच्यामध्ये नाही आहे. हे बघा आणि बाजूला सुद्धा काहीच लागलेलं नाही. परत जेव्हा केव्हा तूप कराल तुम्ही तेव्हा अशाच पद्धतीने करा. आता थोडं थंड झाल्यानंतर तूप गाळून घ्यायचं. छान असं आपलं तूप तयार झालं आहे बघा. आता मी हे गाळून घेते.
गरम असल्यामुळे इथे मी स्टीलचंच भांडं घेतलं आहे आणि आता आपण तूप त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तूप गाळताना प्लास्टिकची गाळणी नाही घ्यायची, नाहीतर गाळणी फाटते. आता हे जे बाजूस आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. मग याला बिलकुल बेरी लागलेली नाही आपली. अशा पद्धतीने आपलं छान असं तूप तयार झालं आहे. फक्त एक चमचा बेरी आपली निघालेली आहे याच्यामध्ये. अशा पद्धतीने तूप जरूर करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.